नमस्कार मित्रांनो, आपल्या पुणेरी ढोल तासाच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पुणेरी ढोल आणि पुणेरी ताशा यांचं एकत्रित कंबाईन आपण कसं वाजवू शकतो ते मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, हँडसॉनिक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण ओरिजिनल ढोल आणि ताशाचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, ताशाचे स्पेशली ताशाचे व्हिडिओ मी खूप सारे अपलोड केलेले आहेत, ते पण जाऊन बघा आपल्या चॅनलवर। आणि आपण आज ह्या इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंटवर आपण ढोल आणि ताशाचा व्हॉइस पॅच किंवा एक पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जो नॉर्मल आपला पुणेरी पॅटर्न आहे, सगळीकडे वाजतो। तर सर्वात आधी मी तुम्हाला जो पॅटर्न वाजवून दाखवतो, मग तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो की ढोलाबरोबर ताशा कसा वाजू शकतो किंवा कसा वाजतो। तर सर्वात आधी मी तुम्हाला एक पॅटर्न वाजवून दाखवतो। ओके, आता हा पॅटर्न तुम्ही खूप ठिकाणी ऐकलेला असेल, हा नॉर्मल पुणेरी पॅटर्न आहे, हा सगळीकडे वाजतो। आता जर तुम्ही बघितलं तर ढोल अशा प्रकारे वाजतो, हा ढोलचा साऊंड आहे। ओके, हा ढोलचा जो बेस असतो तो आहे। ओके, तर आता हा बघा, हा ढोलचा साऊंड आहे। आता ह्याच्या बरोबर ताशा आपण कंबाईन करूया। ओके, आपण काय केलं, ह्याच्या बरोबर ताशा कंबाईन केला। आता परत एकदा पॅटर्न बघा, पॅटर्न काय, परत एकदा पॅटर्न बघा। ओके, आता मी तुम्हाला एक थोडस रेकॉर्डिंग करून दाखवतो। आता परत एकदा तुम्ही बघा, हा ढोलचा पॅटर्न आहे। ओके, हा ढोलचा पॅटर्न आहे, परत एकदा बघा, हा ढोलचा पॅटर्न आहे। आता ह्याला आपण ताशा कंबाईन करूया। ओके, मी काय केलं, मी ढोल बरोबर ताशा कंबाईन केला। आता हा आपला पॅटर्न चालू आहे ढोलचा, हा बघा, हा पॅटर्न चालू आहे। हा पॅटर्न चालू आहे आपला। आता याच्या बरोबर आपण ताशा कंबाईन करूया। मी पॅटर्न काय वाजवलं ते बघा, परत एकदा ऐका। आता मी तुम्हाला नुसतं, आपण आधी ताशाचा पॅटर्न घेऊया, मग मी तुम्हाला त्याच्यामध्ये ढोल वाजवून दाखवतो। हे बघा, आपण हा पॅटर्न वाजवला।
पॅटर्न वाजवला आपण. आता ह्याच्यामध्ये आपण ढोल ऍड करूया. हे बघा, हे बघा, ढोल ऍड झाला. आता ह्याच्यामध्ये हा पॅटर्न कसा वाजवायचा? आता जसे आपले हँड मुवमेंट आहेत, जसा आपला हात चालतो, काटे चालतात, तसंच ह्याच्यावर मी हात चालवतोय. ओके, ताक 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 ताक. हँड मुवमेंट बघा, काटे पण असेच चालणार. काटे तर आपल्याकडे जवळ नाहीत, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं. हे बघा, हा पॅटर्न चालू आहे. आता परत एकदा लक्ष द्या. हे बघा, आपण दुसऱ्या ताशाचा साऊंड घेऊया. बघा हा साऊंड बघा. हा साऊंड बघा. ओके, हा लक्षात ठेवा पॅटर्न. आता याच्यामध्ये ढोल ऍड करायचा. कसा ऍड होणार? ढोल ऍड झाला. परत एकदा बघा. हे बघा, हा ढोल ऍड झाला. तर आता ह्या पॅटर्न मध्ये मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओज मध्ये ह्या पॅटर्नच्या व्हरायटी दाखवणार आहे ढोल ताशामध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा आपल्या चॅनलवर प्रेम देत राहा, चॅनलला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच, धन्यवाद.